गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना निवेदन करून देखील मराठा समाजाच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जात आहे, म्हणून मराठा समाजाने आता दिल्लीचा रस्ता गाठलाय. दिनांक 25 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे मराठा आरक्षण आंदोलन करण्यात आलं. सुनील ललावडे मराठा समाज अध्यक्ष मुंबई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जोगेश्वर येथील 40 पेक्षा अधिक व राज्यभरातून हजारो आंदोलनकर्ते दिल्लीतील जंतर मंतर येथे उपस्थित होते. विविध पक्षातील 16 खासदारांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. खासदार नारायण राणे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान बातमीचा आम्ही आढावा घेतलाय, पाहूया. गेले कित्येक वर्ष अनेकांना सांगून झालं, निवेदन देऊन झाली, सगळे आपले लोकप्रतिनिधींना भेटून झालं, त्यांना निवेदन देऊन झाली आणि मराठा समाजावर कसा अन्याय होतो आहे याबद्दल तर सगळं सविस्तर निवेदन केली आणि पंतप्रधानपर्यंत गेली, मुख्यमंत्र्यापर्यंत गेली, सगळ्यांना गेली, परंतु त्याचा सिरियसली विचार कोण करेन असं झालेलं आहे. एवढ्या प्रचंड 34-35% मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि इतर राज्यामध्ये सुद्धा क्षत्रिय समाज फार मोठ्या संख्येने असताना सुद्धा आणि या लोकसंख्येतली फार मोठी लोकसंख्या ही शेतकरी कष्टकरी आणि मजूर अशी असताना सुद्धा या समाजाची दखल कोणीही घेत